एका छोट्याशा घटनेमुळे माणसाचं नशीब कसं पालटतं याचा प्रत्यय देणारा नशीबवान हा चित्रपट नुकताच सिनेमागृहात रिलीज करण्यात आला. भाऊ कदम, नेहा जोशी आणि मिताली जगताप यांची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट तुम्ही का पाहावा ह्याची 5 कारणं आम्ही तुम्हाला देणार आहोत. हा चित्रपट पाहण्याचं पहिलं कारण म्हणजे ह्या सिनेमात असणारी तगडी स्टारकास्ट. भाऊ कदम, मिताली जगताप आणि नेहा जोशी यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. भाऊंच्या अभिनयाचे आणि त्यांच्या विनोदाच्या टायमिंगचे जर तुम्ही फॅन असाल तर हा तुम्हाला सिनेमा पाहायलाच हवा. हा सिनेमा पाहण्याचं दुसरं कारण म्हणजे ह्या चित्रपटाची कथा. उदयप्रकाश लिखित दिल्ली की दीवार ह्या कथेवर ह्या चित्रपटाची कथा आधारित आहे. गरिबीशी दोन हात करत आपले रोजचे आयुष्य आनंदात घालवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सफाई कामगाराचं आयुष्य कसं बदलतं आणि श्रीमंती आल्यावर अविचाराने व्यक्ती अधोगतीला कशी जाते यावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. एका वेगळ्या विषयावर आधारित असलेला हा सिनेमा प्रेक्षकांनी पाहायलाच हवा. या चित्रपटाचं केलेलं वास्तववादी दिग्दर्शन हे हा सिनेमा पाहण्याचं तिसरं आणि महत्वाचं कारण ठरेल. अमोल वसंत गोळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. भाऊ आणि त्यांच्या कुटुंबाची असणारी गरीब परिस्थिती, त्यांना येणाऱ्या अडचणी, श्रीमंती आल्यावर माणसाच्या स्वभावात होणारे बदल हे सर्व दाखवण्यात चित्रपटाचा दिग्दर्शक यशस्वी ठरलाय. माणसाला असणारी हाव आणि त्यासाठी तो कोणत्या थराला जाऊ शकतो ह्याचं चित्र दिग्दर्शकाने अतिशय उत्तम रीतीने ह्या चित्रपटात उभं केलंय. हा चित्रपट पाहण्याचं चौथं कारण म्हणजे ह्या चित्रपटाला दिलेलं संगीत. सोहम पाठक यांनी या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलंय. ह्या चित्रपटातील भिरभीर नजर आणि ब्लडी फुल जियारे हे गाणी अतिशय गाजतायत. ह्यातील ब्लडी फुल जियारे हे आयटम सॉन्ग आनंद शिंदे ह्यांनी गायलं असून हे आजच्या तरुणाईला थिरकायला भाग पाडेल हे नक्की. हा चित्रपट पाहण्याचं पाचवं कारण आहे ह्या चित्रपटाची पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला झालेली निवड. ह्या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय ह्या कारणांमुळे हा चित्रपट पुणे फिल्म फेस्टिवलला निवडला गेला. त्यामुळे हा चित्रपट मराठी प्रेक्षकांनी पाहणं मस्ट आहे. तर ही होती नशीबवान ह्या सिनेमासाठी आम्ही दिलेली 5 कारणं. भाऊ कदम यांचा अभिनय असलेला नशीबवान हा सिनेमा तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.